चला भाव आणू बहिणीनं, आता तुमची पूनमताई पापड वाजती जेवणाचा घेतलंय बाहेर बनवला भावा बहिणी असतो भाजून. तर आज बघा काय काय बीत आहे, मग आज पूनमताईनी बनवला एकच नंबर बीत. बऱ्याच दिवसातून असा बीत केलाय आपण. पापड भाजलं की जेवायला सुरुवातच करणार आहे आपण. आणि शिवने अपूर्वा काय शाळेत आहे त्या, त्या शाळेत ना आल्या जेव केल्या. शिवण्या पूर्वा ना हे पिल्लू अपूर्वा, पिल्लू ना अपूर्वा. ओ काय खोपडी ना जरा जागेव नाही, ओ आमची सटक गई, सटक गई. अलीकडं अलीकडं सटक गई आहे खोपडी. पापड जरा करून करून खायला बरं वाटत. एक नंबर ऐका, असं होत बघा तुमच्या पुन्हा पाहिला. खरडा बी केलाय मस्त पैकी, पण खरडा मिक्सर मध्ये मागच्या वेळेस सारखा बारीक नाही केला, तव्यातच ही केलाय. काय झालं आता, चला आता जेवाय मस्त पैकी बेत आहे. चला जेवायला भावानो बहिणीनो, एक नंबर बेत बनवलेला आहे आपण जेवणाचा. पळी कुठे गेली, पळी कुठे गेली, लोक ती झाड गेलेली कुठं माग ते ह्याला दिस नाही मला समोर, तो डोळ्यासमोर खाली त्यात नाही गुती तो. हा त्यात कोणी गुतावली, हा अर्धी माटी गुतवायच येते तिथे. चल शिवण्या चल बस, हात धुवून आली का बर, पापड खा. बघा आज तुमच्या पूनमताईनी बनवलेला बेत भावानो बहिणीनो कस काय आहे. बसाव बसा तुम्ही, बसतो ना बसतो. तर आज बघा, आज तुमच्या पूनमताईनी भारीच बेत केलाय. मिरची टमाटर टाकून पापड टोमॅटो चपात टाकली, या दोन मी बिगर तेलाच्या केल्या तर रोट्या तुमच्या पुन्हा ताईला लागते त्या. पाणी नाही घेतलं, हांडाच घेतलं कळशी. जवळची जवळ आपल्याला पाणी प्यायला. तर आज तुमच्या पूनमताईने बनवलेला बेत,
एकच नंबर चणचणीत झणझणीत काय हा काय वरून तर काय दिसत ना काय काय कळानाच ही बहात बहात तुकडा तांदळाचा आहे बात एक नंबर लागतो खायला आज मग पातळ कालवण मस्त पैकी घटमुट कालवण बनविलंय तुमच्या पुनम ताईने तर तुमच्या दाजीला पातळ म्हणजे घटमुट कालवण काय बघा वटाण्याचं कालवण वा 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 एकच नंबर भात आणि वटाण्याचं कालवण मग तर भारीच लागणार आहे बाबा शिवाने तुला काय देऊ तुला नुसता पापडच शिवाने नुसता पापडच खाणार पिलू ना पूर्वा शाळेतच आहे त्या आपलं चाललंय जेवण आता बघा वाटाण्याचं कालवण कस काय केलं याच तुमच्या पुरम ताई आता हे कालवण बघून तोंडाला तुझ्या दादीच्या पाणी सुटलेलं हाय हाय चपात्या दोन दे ते आता एक काम कर तू चपाती एकच दे आता माझं मन जास्त झालंय भात आणि कालवण खायचं त्याच्यामुळे चपाती मी आता एकच खाणार फक्त जास्त भात आणि तीन खाणार आता हाय का नाही भाऊ खरडा बी दे ना थोडा बघा आता थांबा आधी सांगायचं ना भात नसता टाकला वय काय भात म्हणजे काय हाय मग आपणच केलाय की मग अहो भात आधी टाकला असता व असं मी म्हणतीय काय नाही अडचण टाक त्याच्यात त्यांना काय नाही शिवण्या खाना भात आणि कालवण का ग बस भात गिन जसं लागन तसा आता मे बी भात आणि वाटाण्याचं कालवण खाणार आहे एक नंबर लागत भात वाटाण्याचं कालवण नादच नाही करायचा चपाती मुरून ठेवली मी एक चला भावांना बहिणीनं जेवाय हो का बेत कस काय आहे तोंडाला पाणी सुटलंय चांगला बेत बघून एकच नंबर पापडाच्या पुढ्यात तर पापड चारच निघालं चारच निघालं हा पाच निघत ना रे चारच निघालं पण एक कमी आला हरडा कशाने घ्यावा हरडा चला जेवायला चला दहाजी बी करतोय सुरुवात आता जेवायला वाटाण्याचं कालवण आणि भात एकच नंबर कस काय भात आहे शिवण्या जेव ना बाई थोड तू खाऊन बघा हा खाऊन बघा तर खाऊन बघू आपण आता भात आणि कालवण खा ना शिवण्या लय भाव लागतोय अगं जेवली होती ती त्याच्यामुळे जेवण आहे वाटाण्याचं कालवण भात एकच नंबर एक खारडा पापड चपाती शिवण्या हे ना भात आणि कालवण का कसं आहे भावांना बहिणीनं जेवा या सगळ्यांनी भारी वेळ झाला
एक नंबर बेत बनवलाय तुमच्या पूनमताईनी. सगळ्या भावांनी आणि बहिणींनी जेवायला या. कस काय वाटलं बेत आजचा कालवणतील? एकच नंबर. भात न वाटण्याच कालवण एक नंबर लागत. परत हरभराच हरभऱ्याच बर देऊ जर कालवण खाल्लं नाही आपण. मटकीच कालवण भात बस केलं झोप. आता तिकडे वरच राहू दे ती भांड. वड पाहिजे वड. शिवण्याचं काय झालं अचानक पोटात दुखायला लागलं तिच्या, त्याच्यामुळं ती काय आता जेवायला नको म्हणली. आणि तशी जेवली होती सकाळी, तिने नुसता पापडच खाल्ला. आता भात नाही केला आपण, आपलं ते मसाले भात नाही केला आज. नुसतं आपण पांढरा भात आणि कालवण केलंय. आज आमच्या बहिणीने काय काय बनवलं जेवणाचं बेत. नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या पूनमताईला. भात पांढरा भात आणि वाटाण्याच कालवण कस काय झालंय सांगा भावानं बहिणीनं. आता एकच नंबर चणचणी झणझणी झालंय. चला मग भावानं बहिणीनं या सगळ्यांनी आपापली काळजी. सगळ्यांना बाय बाय. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. स्वस्त राहा मस्त राहा. बेत कस काय झालाय सांगा कमेंट करून. Bye-bye.